हाय मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो की जवळपास आमची एक दुसरी शेती आहे, तर ती तुम्हाला आज दाखवणार आहे. ते व्हिडिओ बघतच राहा. हाय, चला तर मित्रांनो निघूया. मित्रांनो, जे पाठीमागे दिसते ते आमचं शेत, अजून जे पाणी भरलेले आहे ते पण आमचं शेत आहे. अजून पुढे दाखवतोय तुम्हाला. तर मित्रांनो, हे तुम्हाला पाठीमागे दाखवले ते शेत. अजून अशी बॉर्डर गेली लास्ट, ती माझी बायको, तिकडनं असं मित्रांनो आहे. तर मित्रांनो, अजून याच्यात भरपूर काम आहे. कचरे काढायचे आहे आणि हे पाणी कमी झाल्यावरच याच्यात राब टाकावं लागेल, म्हणजे 2-3 दिवसात टाकावं लागेल. ते दुसऱ्या शेतावरचं तर पूर्ण झाले. चला पुढे जाऊया. तर मित्रांनो बघा, इथे हा एक राब टाकायचा आहे, मोठा आहे, एकदम क्लीन करून ठेवलेला आहे. उद्या परवा टाकावा लागेल. आणि मित्रांनो, त्या दिवशी आम्ही तिथे राब टाकून आले, त्याच्यानंतर आम्ही परत संध्याकाळी इथे गटर खोदली, ती तुम्हाला दाखवतोय जवळनं. तर मित्रांनो, गटार खोदण्याचे कारण, ज्या दिवशी जास्त पाऊस पडत आहे त्या दिवशी पूर्ण पाणी ह्या राबातून जाते आणि भाताचे नुकसान करते, त्यासाठी आम्ही गटार खोदले. बघा, कारण इकडनं पाणी निघून जाईल पूर्ण. मित्रांनो, तिथपर्यंत खोदली. इकडनं पाणी निघून जाईल. ओ एकटा काय करतेस? ओ इकडे ना, इकडे 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 ये ना. तुझं नाव सांग आणि पप्पाचा. मित्रांनो, आम्ही त्या दिवशी त्या शेतावर भात टाकले, ते आम्हाला कमीत कमी 15 दिवस थांबावं लागेल. 15 दिवसानंतरच लागवडीसाठी मित्रांनो ते भात पूर्ण. तर मित्रांनो, आम्ही त्याची पण व्हिडिओ बनवणार आहे. तर तुम्ही आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जवळच घंटेला पण मित्रांनो दाबा, जेणेकरून तुम्हाला मेसेज किंवा नोटिफिकेशन भेटेल मित्रांनो. तर मित्रांनो, इकडनं आम्ही पूर्ण तूर लावणार आहे. तूरची रोपं पूर्ण अशी बॉर्डरनं तूर लावणार आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, परवाच्या दिवशी एवढा पाऊस पडला ना की सांगत नको, पूर करून टाकलेला मित्रांनो. ते थोडं आत्ताच सुकलेलं आहे ना, ते अजून पाणीच वाहत होतं मित्रांनो. त्यासाठी आम्ही गटार खोदली इकडनं. काय आहे इकडे? ओ एक तर काय आहे इकडे? इकडे काय आहे? पाणीच्या फोटो पाहिजे. मला वाटलं खेकडा विकडे निघाले काय. तर मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट मी सांगायला विसरलो, आमच्याकडे एवढं नेटवर्कचं प्रॉब्लेम असते ना की आम्हाला झाडावर चढून ना नेट चालवायला लागतं मित्रांनो. खरोखर यार मित्रांनो, तुम्हाला खोटं वाटत असेल. तुम्हाला दाखवतोय. तर मित्रांनो, तुम्हाला दाखवतोय, या झाडावर आत्ता तरी एक जण आहे चढलेला, नेट चालवत आहे. संजय दिसत नाही तो, हिरव्या हिरवा पूर्ण पाळा आला नाही तो मित्रांनो, दिसत नाही. तर बघ तिकडे मित्रांनो, दिसत असेल थोडं. तर मित्रांनो, खूपच खूपच म्हणजे खूपच नेटचे प्रॉब्लेम असतं आम्हाला. झाडावर चढून व्हिडिओ वगैरे अपलोड करावं लागतात, सर्व काही नेटचे असतं काम. तर मित्रांनो, झाडावर चढावं लागतं, नाहीतर नेट खालतीच चालतच नाही, अजिबात नाही चालत मित्रांनो. तर तुम्हाला मित्रांनो माहितीच असेल, आपल्याला शेतीचे भरपूर कामं असतात. अजून आपल्याला नांगर फिरवायचे आहे, लावणी किंवा आवणी करायची आहे. तर मित्रांनो, आजचा व्लॉग मी इथेच संपवतोय. बाय. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.